जो संपर्क झाला, मी त्यांच्या काही संपर्क साधला नाही आणि त्यांच्याशी चर्चा केली नाही. ते घरी आले माझ्याकडे, त्यांनी सांगितलं आम्हाला आपल्याला भेटायचं आहे, थोडी चर्चा करायची आहे वरच्या घडामोडीसाठी. मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, पक्षाने मला निवडून दिलेलं आहे आणि जनतेने निवडून दिलं, मी कुठेही कोणाशिवाय बळी पडणार नाही. आता सत्तेच्या जुगाडासाठी कुठल्याही स्तरावर हे राजकारण जाऊ शकतं ही शक्यता नाकारू शकत नाही आणि तशा प्रकारची कामं सुरू झालीत. काही आमदारांना संपर्क करणं सुरू झालं आहे, त्यांना प्रलोभन देणं सुरू झालं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या आमदारांना आम्ही काही सूचना केल्या. आम्ही तर तसंही आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, फुटायचा संबंध येत नाही आणि जो कोणी गद्दारी करेल त्याला सर्व शक्तीनिशी आम्ही सगळ्यांनी मिळून कॉमन कॅन्डिडेट देऊन त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात 30-32 आमदार गेल्यानंतर 80% आमदारांना पराजय हरावं लागलं, निवडणुकी त्यांचा पराजय झाला. याचा अर्थ यांनी सबक घेतलेला आहे आता मला असं वाटतं. कारण एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी गद्दारी करेल त्याच्या विरुद्ध कॉमन कॅन्डिडेट द्यायचा आणि त्याला पाडल्याशिवाय राहायचं नाही. आम्ही या सगळ्या आमच्या सगळ्या लोकांनी आम्ही हा एजेंडा ठरवलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आमच्या आमदारांना जर फोन आले आहेत 100% करा, काही आमदारांना फोन गेले आणि तशा परिस्थितीमध्ये हा सत्तेचा गोडाबाजार पुढे उघड झाला पाहिजे लोकांच्या पुढे. म्हणून आम्ही आमच्या आमदारांना सूचना केलेल्या आहेत की कुठलाही फोन आला तर ते टेप करा, त्याचे एव्हिडन्स गोळा करा आणि मग या सत्तेच्या गोळाबाजाराला आपल्याला सगळ्या जनतेपुढे ओपन करता येईल, जनतेच्या पुढे सगळं दाखवता येईल सगळं तमाशा. आणि ही सुद्धा सूचना आम्ही केलेल्या आहेत. आमचे आमदार आपल्या ठिकाणी सुरक्षित आहेत, आम्ही कुठेही हलवायचा प्रश्न नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने जो अपने विधायकों के खरीदी और विक्री के बारे में आरोप लगाया है वो अपने ही पार्टी के विधायकों का और महाराष्ट्र के मतदाताओं का अवमान कर रहे. भारतीय जनता पार्टी विधायक को खरीदने में कोई विश्वास नहीं रखती. जनादेश महायुति के साथ है, सरकार महायुति की बने यही हमारा लक्ष्य है, यही सोच है.